स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच रहा, मस्त रहा. आज आहे 14 एप्रिल आणि 14 एप्रिलची तयारी आम्ही रात्री 13 एप्रिलला कशी केली ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आज आहे 14 एप्रिल, तर आम्ही सकाळपासून स्टार्ट करत आहे आणि रात्रीचा ब्लॉग तुम्हाला याच्यातच मिळेल बघायला. म्हणजे रात्री आम्ही रात्री 13 तारखेला 12 वाजेपर्यंत गावामध्ये कसे करतात तर ते पण तुम्हाला थोडं दाखवणार आहे मी. आणि आमची सगळ्यांची आंघोळा झाल्या, सगळं झालं आहे आणि सगळे स्वयंपाकाला पण लागले इथे. तर पूजा पण झाली आहे घरात, सगळ्या तोरण लावले आहेत मी बघितले काल आणि थोड्या वेळाने पूर्ण घरातली तयारी दाखवून मी तुम्हाला. तर जसं सांगितलं तुम्हाला मी 13चा ब्लॉग दाखवणार आहे, 13 तारखेचा रात्रीचा. आणि हे आता रात्रीचा टाईम आहे, आता वाजले आहे 11:15. तर बघा रात्रीचे 11:15 असता पूर्ण स्वच्छ धुतलं आणि इथं लाईटिंग वगैरे तुम्ही बघा गावातलं कसं राहते. सगळे वेळेवरचं काम असते, वर्गणी जशी जमेल तसंच कलरिंग येते, सगळं झालं आहे. थोडंसं राहिलं ते करत आहे गावातली मुलं, बाहेरचे कामं करून संध्याकाळचं करतात. तर आतमधलं बघा, सगळे फोटो काढले आहे. हे लावायचे वरतं पण पेंटिंग झाली होती, तर ते उद्यापर्यंत सगळं होऊन जाईल. तर आज केक कापणार आहे संध्याकाळी. तर हे बघा सगळ्या महापुरुषांचे सगळ्यांचे फोटो आहे इथे. आणि विहारामध्ये बघा किती सुंदर आहे, गौतम बुद्धांची मूर्ती बघा, सगळं पेंटिंग केलेलं आहे. आणि ही बघा बाबासाहेबांनी रमाई किती सुंदर आहे, तुकाराम महाराजांची पण आहे इथे. तर सगळं आहे, गौतम बुद्ध बघा, बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा मोठं फोटो पण आहे गौतम बुद्धांचा. हे दिलेले राहतात, कोणी दरवर्षी देतात त्यातले, तर कोणी आणलेले पण आहेत काही. तर हे सगळे लावायचे होते ना. हा बघा बाबासाहेबांचा खूप सुंदर फोटो आहे. तर इथे बघा सगळ्या, आणि इथे विहारामध्ये जागा भरपूर मोठी आहे त्यामुळे सगळेजणं रात्रीचे इथे. जसं मला सांगितलं 11:15 सगळेजणं मेहंदी काढत आहे. जसं कोणचं लग्न असते तसा सोहळा असतो खेड्यामध्ये. आणि खरंच खूप भारी वाटतं, मला तरी वाटत, म्हणजे मी बघितलं नाही की एवढी मोठी जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात इतका मोठा उत्सव कुठेतरी होत असेल. आणि म्हणजे कुठे होत असेल पण 14 एप्रिलला एवढा महोत्सव कोणाचीच जयंती एवढी साजरी केली नसेल तर जेवढी बाबासाहेबांची केली जाते. मेहंदी लावणं सगळं म्हणजे एका, जसं आपल्या घरी दिवाळी दसरा असतो तसा सण म्हणून 14 एप्रिल साजरा केला जातो. आणि गावामध्ये तर इतका उत्साह असतो ना, खूप उत्साह राहतं. पैसा कमी असूनही आनंद कसा लुटावा हे गावकऱ्याकडून शिकायचं. आणि बघा किती सुंदर डेकोरेशन केलं आहे, स्वच्छता बघा. इथे तुम्हाला ज्योतिबा फुलेंचा पण पुतळा आहे इथे, त्याला पण छान पेंटिंग केलं, म्हणजे कलरिंग केलं आहे असं नाही. तर बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानला आहे ते सगळ्यांचे फोटो इथे तुम्हाला दिसत असेल. आणि हे बघा इथे पण मुली मेहंदी काढत आहे. तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत, जोपर्यंत 12 वाजत नाही तोपर्यंत सगळे इथं मेहंदी काढतात मुली. आणि मग 12:00 केक कापतात, तोपर्यंत सगळे इथं बसतात. आणि हाच एक उत्साह गावकऱ्यांमध्ये बघायला मिळतो. माझा आवाज बसला आहे तुम्हाला बोलताना, थोडं चेंज येते सांग. तर बघा सगळ्यांनी मेहंदी काढल्या, काही जणांची निघाली पण आहे. तर मेहंदी कशी जुन्या मेहंदीसारखी नाही, लवकर रंग चढतं. तर बघा सगळ्यांनी किती छान मेहंद्या आपापल्या पद्धतीने काढल्या. सगळे कामं करून आटपून करावं लागतं ना दुसऱ्या दिवशी सण असतो म्हणून. तर बघा सगळे छान हे करत आहे इथे. आणि ताईनी पण मेहंदी लावली, आम्ही सगळे कामं आटपूनच इथे आलो. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल सानंदला इतका उत्साह होता ना, त्यांनी हे कधीच बघितलं नव्हतं कबीर सानंदनी. आणि आज त्याला हे बघायला मिळतं, त्यामुळे त्याला बऱ्याचशा गोष्टी कळते, काय महत्त्व आहे काय नाही मला सांगायची गरज नाही पडली. आणि अजून जास्त कळलं त्याला, आणि त्याला त्याचा उत्साह बघून मलाही खूप चांगलं वाटलं. मुलांना शहरामध्ये या गोष्टी बघायला मिळत नाही, छोट्या छोट्या असतात पण खूप महत्त्वाचे असतात, ते त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि मग त्यांना त्या गोष्टी कळतात. तर इथं मी केकला छान सजवत आहे आणि माझा पण पहिलाच प्रसंग आहे एवढं, म्हणजे मी दुरून करायची, कारण का मी वेळेवर यायची कधी 14 एप्रिलला जर मी गावाला आली तर. यावर्षीच आदल्या दिवशी आली आहे त्यामुळे मला पण हे पहिल्यांदा सगळं एवढं डीप बघायला मिळत आहे. तर मी इथे छान असा केक सजवत आहे आणि मग हा 12 वाजल्यानंतर केक कापण्यात येईल. इथं हार चढवणार आहे आता सगळं, तर सगळं इथं अक्षरशः 12 वाजण्याची वाट बघत आहे. कोणाला झोप येत नाही, म्हणजे सगळे वाट बघत आहे कधी 12 वाजते आणि कधी आम्ही बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर बघा आता सगळे असे उत्साहाने
इथं बसले आहे आणि कोणाला उत्साह बघा गावातल्या लोकांमध्ये किती आहे. तर मी सगळ्यांना इथं अष्टगंध लावत आहे इथं ज्या लेडीज आणि अजूनही लोक येतच होते. 12 जसे वाजत आहे तशी येणं चालू होतं. तर आता रात्रीचे 12 वाजले आहे आणि बाबासाहेबांना हार मेणबत्त्या सगळं तुम्हाला दिसत आहे तिथं चढवलेला आहे आणि फटाके खूप चालू होते. आणि एक गोष्ट इतकी सुंदर होती, पक्ष्यांचा थवा इतका सुंदर गेला 12 वाजता रात्री. पांढरे शुभ्र असं आकाश दिसत होतं, आकाशामध्ये थवा पक्ष्यांचा खूप भारी वाटत होतं. बरोबर ते थवे पूर्ण असे उडाले होते आणि जसे 12 वाजले तसे थवा पक्ष्यांचा पूर्ण उडाला होता. मी तुम्हाला दाखवेल तो असं नंतर मी व्हिडिओ केलेला. आणि इथून नंतर हे बघा बाबासाहेबांचा फोटोंना हार. आता मला तिथे बोलावलं आहे तर मी पण जात आहे मेणबत्ती लावायला. मी ना एवढ्या लोकांसमोर मी पहिल्यांदा करत आहे, मला नाही आहे ह्या गोष्टी. तर मग ताई माझ्यासोबत होत्या, कुठं काय कसं हे करायचं. मला ना थोडं घाबरल्यासारखं होत होतं कारण की मला नाही आहे या गोष्टीची सवय. कधी आपण कमी लोकात राहतो आणि एवढ्या काही चूक झाली तर त्याची पण भीती वाटते. पण ताई आणि काही साधं सिम्पल काम असतं गावातले लोक सांभाळून घेतात काही झालं तरी. तर इथं मी मेणबत्ती लावली आणि आता इथं वंदना चालू आहे रात्रीचे 12 वाजता. सगळेजणं बसलेले आहे आणि तिथं ते सांगत आहे, थोडं भाषण पण देत आहे. तर असा हा रात्रीचे 12 वाजताचा कार्यक्रम आणि इतकी सुंदर जयंती झाली ना, मला खरंच खूप छान वाटलं. मला असं वाटत होतं सुरुवातीला नागपूरची जयंती मी मिस केली, पण इथं आल्यावर बिलकुल मला मिस नाही झालं. थोडंसं तिथलं आणि इथल्यात फरक आहे पण खूप चांगलं वाटलं मला, खूप भारी वाटलं. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून बरंच काही शिकायला मिळतं आपल्याला आणि मुलांनासुद्धा. आणि रात्रीचे आता 12 वाजले आणि सानन बघा त्याला किती उत्साह आहे. आता सगळेजणं इथं छोट्या मुलांच्या हातानेच केक कापणार आहेत, त्यांना जास्त उत्साह असतो या गोष्टीचा. आणि सानंदला खूप भारी वाटत होतं, तो म्हणाला मम्मी मी दरवर्षी 14 एप्रिलला इथेच येत जाईल आणि मला इथं खूप भारी वाटत आहे. तर छोट्या मुलांच्या हाताने बघा असा केक कापला, त्यांना खूप आनंद झाला. आणि हे बघून सानंदलाही खूप आनंद झाला. सानंद खूप एन्जॉय करत होता या छोट्या छोट्या गोष्टी. आणि सगळ्यांना आता केक कापल्यानंतर केक वाटला आणि आता बस तो ब्लॉग असा 13 होता रात्रीचा. 6.5 hours later. तर आता झाली आहे सकाळ आणि सकाळी रांगोळी पण काढली आहे. रस्त्यावर रांगोळी राहत नाही, इथून राहायला येतात छोट्या छोट्या गावामधल्या या विहारामध्ये, त्यामुळे अशी रस्त्यावर ताईंनी रांगोळी काढून ठेवली आहे. आणि इथे छान अशोक चक्र काढलं, इथे पण छोटे मुलं येतात हाताने रांगोळी मोडून जातात, त्यामुळे ताईने जास्त मोठी रांगोळी नाही काढली. आणि बघा दारातलं तोरण किती छान वाटतं जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला. तर आता आमची सकाळची सगळी कामे होऊन जाते आणि हे तर सकाळीच उठले आणि सकाळीच उठून बुद्धविहारामध्ये गेले आणि तिथे बाबासाहेबांच्या फोटोनं त्यांनी हार चढवला. आणि जे जेंट्स असतात जे माणसं सगळे तिथे होते त्यांनी यांच्या हस्ते हार चढवला तिथे. आता सकाळचे मी करत आहे आणि किचनचं काम ताई करत आहे, मी पण करू लागेन थोडं बहुत. आणि व्हाईट साडी याच्याचसाठी घातली की किचनमध्ये यायचं काम नाही पडलं पाहिजे. व्हाईट साडी याच्याचसाठी घालून बसले, किचनमध्ये तर बोलावणार नाही की साडी खराब होईल. आणि कारण म्हणजे साडी पण मी त्याचीच घातली, संध्याकाळी दुसरी घालणार आहे माझी वाली. सकाळी जाणून बुजून मी त्यांचीच घातली व्हाईट साडी. हा जेणेकरून मी साडीला डाग लागेल असे काम जर मला किचन मध्ये ताई सांगणारच नाही का है की. आणि हा आपलं बरं हुशारीत राहिलं. आणि माझे मिस्टर सकाळीच गेले विहारामध्ये, हार घातला. सगळं तुम्ही ब्लॉग मध्ये स्टार्टिंगलाच तुम्हाला बघायला मिळेल. चला आता बाकीचे जे काम आहे, फुगे फुगवायचे आहे, बरेच काम पेंडिंग पडले आहे, वरचे काम आहे ना ते ज्यांना म्हणजे कपड्याला टाकले लागले पाहिजे असे काम मी करणार आहे. तर कपडे झाले दोन, चला आता. तर हे बघा आमची झाली आहे इथे वंदना आणि विहारात पण जायचे थोड्या वेळाने. तर इकडे स्वयंपाकाची तयारी ताई करत आहे, आंघोळ्या आमच्या सगळ्यांच्या सकाळीच झाल्या आहे. आणि हे बघा त्याच्यात ताई काय कणिक भिजवलेली आहे, दाखवा कणिक बघा. हां पुरणपोळ्या आहे आज, त्यामुळे सगळ्या स्वयंपाकाची इकडे तयारी चालू आहे. आणि तिकडे भात आहे ना, भात कढी भजे सगळं आता हे सगळं किचनमध्ये तुम्हाला अस्तव्यस्त दिसत असे. किचन हे 1:30 वाजता एकदम क्लीन होऊन जाईल आमची नाही स्वयंपाक झाल्यानंतर. आज ताईला मी काय म्हणते प्रथमच पाहिलं गाऊनवर.
गर्मी खूप होत होती किचनमध्ये. म्हटलं चला बाबा होते तेव्हा आम्ही कधीच गाऊन ड्रेस घरात वापरले नाही. आज पहिल्यांदा ताईने म्हणजे माझ्यासमोर तरी नाही ते घातला त्यांनी, है ना ताई? नाही. तर आता गर्मी होत होती त्यांना त्रास होते गर्मीचा खूप. मी म्हटलं घाला घरी कोणीच नाही आता, तर मग आज गाऊनवर दिसत होता ताई तुम्हाला. थोड्या वेळानं व्हाईट साडीवर दिसणार तुम्हाला. साडी घालून साडी पण खराब होते आणि म्हणून मी घातलं पांढरी साडी. पुरणपोळ्या करून राहिली कारण का पुरणपोळ्यानं साडी खराब होती. बाकी स्वयंपाक ताईनंच केला. पोळ्या करत राहते एवढं पुरणाच्या पोळ्या करावं लागते. याच्यावर द्या ते पुरणपोळ्या मस्त खायला मोठी. एका साईडनं मुंगाचे मस्त भजे चालू आहे कारण का पुरणपोळी सगळं बेसनाचं असतं त्यामुळं भजे मुंगाचे केले. तर सगळ्यांचे जेवण झाले माणसांचे सगळ्या मुलांचे. आता आम्हीच जेवायचं राहिलो तिघीजणी आणि बस एंडिंगला व्हिडिओ काढला. जेवण आमचं संपत आलं लक्षातच नाही राहिलं. चला बसता बसता एवढं थोडं काढ म्हणून आराम झाला. एक घंटा सगळे कामं झाले. आता तयारी करू. आता रॅलीची तयारी आता गौरीनं घातले व्हाईट कपडे. आता सगळेजण तयार होत आहे. साड्या चेंज करतो आम्ही पण आणि मोठ्या ताई चहा करून राहिला. तोपर्यंत आम्ही सगळे पोरांनी कपडे इकडे अस्तव्यस्त करून ठेवले. सगळ्यांनी कपडे चेंज केले. आता आपण डीजेचा आवाज तुम्हाला हळूहळू येत असेल. आता आम्ही पण साड्या चेंज करतो सगळे व्हाईट कपडे घालतो आणि अर्थात त्या रॅलीसाठी तयारी करतो. तर झाली माझी तयारी आणि जोडा पाडला मी असा साधा कारण गर्मी खूप होते आणि रॅलीमध्ये खूप गर्मी होते. गावामध्ये कसं धूळ खूप राहते जेव्हा चालतात ना त्या चपलेची धूळ इतकी उडते ना केसही खराब होते आणि गर्मी खूप होते. त्यामुळे मी केस पूर्ण असे बांधून घेतले. छान गजरा लावला आणि साकेतनी गजरा आणला त्याच्या आईसाठी माझ्यासाठी. तो पण आला आहे नागपूरहून कालच आला. तर चला रॅलीची तयारी झाली आहे. आता निघू आपण रॅली आणि तुम्हाला दाखवते गावातली रॅली कशी असते. तर आम्ही घर मगा कसं सजवलं तर बघा फुगे खूप लावले होते आम्ही पण सगळे फुटून राहिले होते. एक 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 का माहीत आपोआपच फुटून राहिले होते. कबीरने खूप फुगे लावले होते घरामध्ये. त्यातले अर्धे तर फुटूनच गेले होते फुगे आणि खूप मस्त वाटत होतं घरामध्ये. तर आता आलो आम्ही विहाराजवळ आणि रॅलीची तयारी चालू झाली. तर आज सगळे तुम्हाला जय भीम करत आहे आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या पूर्ण फॅमिलीचा डान्स बघायला मिळेल. तोपर्यंत उद्याचा नक्की व्लॉग बघाल. बाय.